नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण वालपापडीची भाजी बनवतो आहे तर त्याच त्याच पद्धतीची भाजी तुम्ही जर खाऊन बोर झाला असाल तर ही झटपट आणि अतिशय सोप्या पद्धतीने वालपापडीचा मसाला तुम्ही नक्की एकदा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल हा वालपापडीचा मसाला चपातीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा खूप छान लागतो आणि अगदी सोपी पद्धत आहे भाजीला खूप जास्त वेळही लागत नाही शिजण्यासाठी तर चला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे बाजारातनं अर्धा किलो वालपापडी आणली आहे आणि ही अतिशय फ्रेश आहे आता फ्रेश आहे का नाही हे चेक करण्यासाठी याचं जर का डेट व्यवस्थित तुटत असेल हाताने याचाच अर्थ ती अगदी फ्रेश आहे जर ती भाजी खूप जास्त दिवसाची असेल तर वालपापडीचे हाताने तुकडे पडत नाहीत तर त्याला आपल्याला कट करावं लागतं जर फ्रेश असेल तर या पद्धतीने तुम्ही हाताने कट करू शकता तर तुम्ही ही एक ट्रिक वापरून भाजी फ्रेश आहे का नाही हे ओळखू शकता आता आपण याच पद्धतीने सगळी अर्धा किलो जी काही वालपापडी आहे सुरुवातीला साईडने सोलून घ्यायची आहे आणि त्यानंतर वालपापडी पूर्णपणे उकलून पहा बऱ्याचदा त्यामध्ये किडे वगैरे राहण्याची शक्यता असते किंवा आतले जे सोले आहेत ते सुद्धा किडकी राहण्याची शक्यता असते अशावेळी पूर्णपणे ती उकलून पाहिजे आणि हाताने या पद्धतीने तुकडे करायचे जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही एखाद्या सुरीचा वापर करून किंवा चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊ शकता जशी तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने कट करून पूर्णपणे तयार करून ठेवा आता आपण लगेच भाजी तयार करायला सुरुवात करतो आहे यासाठी एखाद्या लोखंडी कडीचा वापर करा आणि साधारणतः एक टी स्पून केवळ आपल्याला इथे ऑइल वापरायचं आहे आणि या ऑइलमध्ये आपल्याला या वालपापडीच्या शेंगा टाकून घ्यायचे आहेत आणि शेंगा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर ही एक सोपी पद्धत आहे भाजी बनवण्याची बऱ्याचदा असं होतं की फोडणीमध्ये आपण या शेंगा टाकतो आणि मग त्याला परतत बसतो किंवा त्यात पाणी ओतून आपण ती भाजी शिजवायला खूप जास्त वेळ लावतो तर तसं न करता अगदी झटपट बिना पाण्याचा वापर करून तुम्ही या पद्धतीने भाजी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आता इथे आपण साधारणतः ज्या काही शेंगा आहेत त्या आप आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत सा कमीत कमी एक चार ते पाच मिनटं हाय फ्लेमवर जरी भाजून घेतल्या तरी चालतील ब शेंगा थोड्याशा नरम पडल्या पाहिजेत आणि शेंगाला छान डागही पडले पाहिजेत तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजेच इथंच तुमची भाजी अर्धवट शिजली जाते तुम्ही पाहू शकता शेंगा पूर्णपणे नरम पडतात जर तेलामध्ये त्या व्यवस्थित परतून घेतल्या तर आणि या शेंगा किंवा ही भाजी खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते तर आता आपण सगळी जी काही वालपापडी आहे ती याच पद्धतीने भाजून घेतली आहे तर खूप खूप जास्त टेस्टी होते आणि अगदी टिफिन करतासुद्धा तुम्ही झटपट या पद्धतीने बनू शकता आता त्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे एक चमचा जिरं वापरायचं आहे आणि एक आठ ते दहा लसूण पाकळ्या मोठ्या मोठ्या ठेचून घेतल्यात हवं जर तुम्ही कट करूनसुद्धा वापरू शकता आता या भाजीमध्ये मोहरीचा बिलकुल वापर करू नका तर केवळ जिऱ्याचा वापर करा भाजी अजून जास्त छान लागेल आता एक टोमॅटो घेतला आहे म्हणजे भाजीला थोडासा आंबूजपणा यावा यामध्ये टोमॅटोसुद्धा परतून घेतला आहे त्यानंतर दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट एक चमचा आपण धने पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ वापरलेला आहे सगळा मसाला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर तिखटाचं जे काही प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कमी जास्त थोडंसं करू शकता आता इथे लहान मुलांच्या हिशोबानेच भाजी बनवली आहे त्यामुळं खूप जास्त लाल तिखट मी वापरलेलं नाही आहे आता दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं हे कूट आहे किंवा शेंगदाण्याची पावडर म्हणता येईल आणि यामध्ये अर्धा वाटीवर आपण पाणी वापरलेलं आहे त्यामुळं मसाला हा प्रॉपर कूक होतो आणि भाजीसुद्धा थोडीशी रसेदार होते तर यासाठी हा मसाला असा तयार करून घ्यायचा आहे या मसाल्याला छान तेल सुटलं पाहिजे इथंपर्यंत हा मसाला परतून घ्या यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि या मसाला पूर्ण कूक झाला किंवा छान तेल सुटलं की आपण यामध्ये ज्या काही शेंगा भाजून घेतल्या होत्या वालपापडीच्या त्या ॲड करायच्या आहेत पहा किती छान तेल सुटले मसाल्याला आता यामध्ये या, या सगळ्या भाजलेल्या शेंगा ॲड करा किंवा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि सगळा मसाला व्यवस्थित कोट झाला पाहिजे किंवा लागला पाहिजे शेंगाला आता व्यवस्थित हलवून घ्या आता इथून भाजी शिजवायची खूप जास्त गरज नाही ऑलरेडी मसाला शिजला आहे आपल्या शेंगाही व्यवस्थित शिजले गेलेले आहेत तरीसुद्धा छान दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायचे म्हणजे भाजी अगदी मऊसर शिजली जाते आणि मसालासुद्धा छान मुरला जातो या शेंगामध्ये यासाठी ही स्टेप करणं गरजेचं आहे आता दोन ते तीन ती मिनटं आपण सतत हलवून परतून घेतले आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ॲड केली आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट किंवा एक अजून टिप म्हणता येईल ज्यांच्याकडं टोमॅटो नाही त्यांनी तिथे केवळ दोन चमचे दह्याचा वापर करावा भाजी अजून छान लागेल तर सुद्धा तुम्ही एकदा नक्की त्या पद्धतीने ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल दोन ते तीन मिनटानंतर गॅस बंद करून टाका आणि ही भाजी गरमागरम सर्व करा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर बघा किती सुंदर आणि अतिशय टेस्टी भाजी झालेली आहे तर दिसायला जितकी छान दिसती आहे त्याच्यापेक्षाही अधिक पटीने ही जास्त रुचकर स्वादिष्ट झालेली आहे तर तुम्ही ही भाजी या पद्धतीने ट्राय करून पहा झटपट तितकीच पौष्टिकसुद्धा आहे जर रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका